नमस्कार मी केतकी जोशी सध्या देश एका अदृश्य शत्रूच्या विरोधात लढतोय या लढ्या या लढ्यामध्ये योद्धे आहेत डॉक्टर्स आणि पोलीस त्यांचा सन्मान करण्यासाठी पुष्पवृष्टी केली जाते पण आज खरी गरज आहे ती या डॉक्टर्सनाच सन्मानानं मागवण्याची या आरोग्य दूतांची नेमकी कहाणी काय आहे त्यांच्या व्यथा काय आहेत सरकार खरोखरच त्यांच्या पाठीशी उभं आहे का यावरच आत्ताचा हा आमचा विशेष कार्यक्रम असणार आहे न्यूज एटीन लोकमतचा हा विशेष कार्यक्रम आपण बघतोय आरोग्य दूतांची फरपट आणि त्यासाठीच सोबत असणार आहेत डॉक्टर शिवा बिरादार तालुका वैद्यकीय अधिकारी दापोली इथले हे अधिकारी आहेत आणि माझे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत हे देखील सोबत असणार आहेत तेव्हा आपण बघणार आहोत हा विशेष कार्यक्रम आरोग्य दूतांची फरफट यामध्येच आपण काही महत्त्वाच्या त्या संदर्भातलेच घडामोडी बघतोय नाशिकमध्ये कोरोना बाधितांवर उपचार करताना डॉक्टरांना बाधा झाली आणि त्यामुळे त्यांना चौदा दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलं ज्या सोसायटीत कोरोना योद्धा म्हणून त्यांचं स्वागत करण्यात आलं तिथेच डॉक्टर आणि त्यांची तहसीलदार पत्नी यांना जाण्यासाठी सुद्धा प्रतिबंध करण्यात आला थेट त्यांच्या तोंडावर दारं बंद करण्यात आली या सगळ्या प्रकारामुळे हे डॉक्टर व्यथित झाले आणि यासाठीच डॉक्टर झालो का असा प्रश्न या डॉक्टरांना पडला सुप्रीम कोर्टाच्या धाब्यावर बसवल्या जात आहेत डॉक्टरांना मास्क आणि सॅनिटायझर सुद्धा मिळत नाहीये याकडे सुद्धा लक्ष वेधण्यात आहे कोरोनाचा संसर्ग एकीकडे वाढतोय आणि दुसरीकडे मुंबईतील हजारो डॉक्टर स्वतःचे दवाखाने बंद करून घरी बसलेत डॉक्टरांना राज्य सरकारनं दवाखाने सुरू करण्यासाठी नोटीस दिली आहे एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे मुंबईत डॉक्टर संजय दुबे असे डॉक्टर आहेत की जे या सगळ्याला बाजूला सारून रुग्णसेवेसाठी उभे राहिलेत त्यांचा डॉक्टर असलेला भाऊ कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना अहमदाबादमध्ये बाधित होऊन मृत्यूमुखी पडलाय इथे स्थानिक नागरिक विरोध करत असल्यानं डॉक्टर संजय दुबे यांना त्या वाचनालयात दवाखाना सुरू करावा लागला मुंबईत खासगी दवाखाने बंद आहेत त्यामुळे डॉक्टर संजय दुबे हे मुंबईकरांसाठी अक्षरशः देवदूत बनलेत क्लिनिक जर आपण आतमध्ये येऊन बघितलं तर ह्या संपूर्ण वाचनालयाच्या आतमध्ये आप आपल्याला अनेक ठिकाणी औषधांचे डबे पाहायला मिळत असतील अशा सर्व एक प्रकारे या वाचनालयाला एक दवाखान्याचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे इथे का त्यांना हे क्लिनिक जे आहे ते सुरू करावं लागलं डॉक्टर संजय दुबे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलू डॉक्टर संजय दुबे तुम्ही या वाचनालयामध्ये तुमचा दवाखाना का सुरू केला आहे बघा नॉर्मली कसं ना की कोरोना ज्याप्रमाणे वाढत चाललं आहे सोसायटीच्या सा लोकांमध्ये भीती होती की आमच्याकडे जे बाहेरचे पेशंट येत आहेत तर त्यांना पण कोरोना होऊ शकतं तर ते लोकांनी सांगितलं डॉक्टर काहीतरी समाधान काढा ज्याप्रमाणे आम्हाला पण जी भीती आहे ते कमी झाली पाहिजे तर त्यांची भीती कमी करण्यासाठी आम्ही बाहेर आलो की आम्ही बाहेरच बाहेर पेशंट बघितलं तर कुठल्या पण पेशंट जर सोसायटीच्या हातमध्ये नाही गेलं तर त्यांना कोरोना व्हायरसची जी भीती आहे ते थांबेल था। त्यांना पण आता सध्या मुंबईमध्ये अनेक खासगी डॉक्टर्स जे आहेत ते त्यांचं क्लिनिक जे आहेत ते बंद करून घरी बसलेले आहेत त्यांना आता राज्य सरकारने नोटिस देखील काढलेली आहे मात्र तुमच्यासारखे जे डॉक्टर आहेत ते देवदूताचं काम करत आहेत सर्वसामान्य नागरिकांची सेवा करतात आम्ही आता बाहेर बघितलं खूप मोठी लाईन लागलेली आहे मग असं इतर डॉक्टर का भा करत नाही आहे नॉर्मली माझी माझी जी प्रॅक्टिस आहे त्याला तेरा वर्ष कंप्लीट झालं आहे आणि या तेरा वर्षामध्ये आपण बघितलं तर आम्ही दहा वाजता सकाळी येऊन रात्री दोन वाजेपर्यंत काम केलं आता हे विश्वास हे निष्ठा जे पेशंट आमच्याबरोबर ठेवलं होतं तेरा वर्षापासून आता हे विश्वास सोडून आम्ही घरी पण बसू शकत नाही आहे तर जर समजा पेशंटला कोरोना नाही आहे जर कोरोना नसताना तो कुठे जाणार आणि जर डायरेक्ट जर तू कोरोनाही आणि डायरेक्ट बी एम सीमध्ये गेला कुठल्या पण दुसऱ्या आजारासाठी तर बी एम सीचा लोड वाढेल तर बीएमसी जर लोड वाढला तर कोरोनाच्या पेशंटमध्ये जे त्यांचे जे प्रक्रिया ते पण कमी होऊन जाते तर त्या हे विषया विषयाचा विचार करून मग हे हे, हे कंटिन्यू के चालू केला येतील अशीच भावना अशी संवेदनशीलता जर सर्व सामान्य मुंबईकरांसाठी इतर खासगी डॉक्टरांनी जर दाखवली तर मुंबईवरचं हे संकट जे आहे ते आपण सहज दूर करू शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई खरोखरच अशा डॉक्टरांची गरज आहे आणि आता बघूयात रत्नागिरीत काय बस आहे ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना इन सर्व्हिस पी जीचा कोटा कमी करण्यात आला आहे त्यामुळे त्यांची परवड सुरू आहे सरकारच्या चुकीचा धोरणाचा फटका अतिदुर्गम भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बसतोय सरकारनं बदललेल्या निकषांमुळे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची घोर निराशा झाली आहे नीटमध्ये महाराष्ट्रातले शंभरहून अधिक सरकारी वैद्यकीय अधिकारी पात्र झालेत परंतु सरकारच्या चुकीच्या कशामुळे एकोणचाळीस वैद्यकीय अधिकारी अपात्र ठरवण्यात आले ग्रामीण भागात पाच ते दहा वर्ष सेवा देऊन इन सर्व्हिस पीजी ला नंबर लागत नसेल तर हा अन्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय तालुका आरोग्य अधिकारी डॉ शिवा बिरादार यांनी याविषयी खंत व्यक्त केली आहे आणि आपण आता थेट आधी जाणार आहोत दापोलीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवा बिरादार आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्वा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये आत्ता कोरोनाच्या युद्धामधले जे सगळ्यात प्रमुख योद्धे आहेत ते म्हणजे पोलीस आणि डॉक्टर्स डॉक्टर तर अक्षरशः देवदूतांचं काम करत आहेत पण तरीसुद्धा सुविधा त्यांना मिळत नाही आहेत किंवा सर सरकारचे अनेक असे अध्यादेश अनेक असे निर्णय होत आहेत की ज्याच्यामुळे यांचं मनोबल वाढण्याच्याऐवजी खचीकरणच होत आहे याबद्दल काय सांगाल आणि तुम्ही आत्ता जो संघर्ष करताय त्याविषयी काय सांगाल नमस्कार में बिरादार, मी डॉक्टर शिवा मी तालुका आरोग्य अधिकारी दापोली याचा अतिरिक्त कारभार घेऊन काम करत आहे मागच्या काही महिन्यांपासून तर जो इन सर्व्हिस डॉक्टर्स बद्दल आता अन्याय चालू आहे त्याबद्दल मी आपल्याला हे सांगू इच्छितो की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जी गव्हर्निंग अथॉरिटी आहे मेडिकल ॲडमिशन्सची त्याच्यामध्ये काही गाईडलाईन सेट करण्यात आलेल्या होत्या त्या गाईडलाइन्स एकोणीसशे साठ पासनं कंटिन्यूअसली तशाच ठेवल्या पण त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट करण्यात नाही आले आणि नंतर हळूहळू या हा कोटा स्टेट कडनं कमी करण्यात आला आणि ज्याने करून आता वर्षी पात्र झालेल्या डॉक्टरांची संख्या शंभर असून सुद्धा काही नवीन जी आर रेट्रोस्पेक्टिव्हली अप्लाय करून त्यांना नॉन एलिजिबल करण्यात आलं आणि एवढी संख्या असून सुद्धा फक्त पाच इन सर्विस डिप्लोमा आमच्यासाठी रिझर्व्ह ठेवलेले आहेत म्हणजे वैद्यकीय अधिकारी आहेत शंभरहून अधिक आणि त्यांना पीजी सीट्स आहेत फक्त पाच म्हणजे त्यांनी आपल्या आवडत्या विषयामध्ये पीजी करायचं की नाही हा प्रश्न उद्भवतो आणि जर